विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं मॅथ मित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक आणला आहे. मित्रांनो, आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आपण काय करतो, कोणत्याही गोष्टीला कारण देतो. तुला पहिला नंबर आणता येईल का? नाही, माझा अभ्यास बरा नाही. तुला कलेक्टर होता येईल का? नाही हो, कधी मी कलेक्टर होईल. तुला हे काही करता येईल का? नाही नाही, हे जमणार नाही मला. मित्रांनो, आपण किती कारण देत राहतो. बरं, कारण कारण कारण. आपल्याला कोणतंही काम करायचं असलं की आपल्यासमोर कारण हजर असतात, एक ना अनेक कारण. हे करशील का? नाही. ते करशील का? नाही. ते करशील का? नाही. मित्रांनो, कधीपर्यंत कारण द्यायची आपल्याला? एखादी जर गोष्ट करायची असेल ना, तर त्याला कारण देऊन चालणार नाही. तुम्ही झोकून द्या स्वतःला त्याच्यामध्ये. मित्रांनो, ते काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही असं एक गोष्ट तुम्ही हातात धरली ना, तर इतक्या चिकाटीनं ते पूर्ण करायची की ती झालीच पाहिजे. पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही. मित्रांनो, मला सांगा, महात्मा गांधीजींनी सुरुवात केली कोणाला? इंग्रजांना या देशाबाहेर काढून देण्यासाठी. आणि मित्रांनो, काय शस्त्र हाती घेतली का? नाही. फक्त अहिंसेच्या बळावर महात्मा गांधींनी इंग्रजांना या देशाच्या बाहेर काढून दिलं. चिकाटी, जिद्द हे जर असेल आपल्यामध्ये, तर आपण कोणतंही काम करू शकतो. महत्वाचा मुद्दा आहे कारण देण्याचा. आपण कारण द्यायचं. कोणतंही काम करायचं ना आपल्याला, ते जर पूर्ण करायचं असेल, यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल, तर कारण देणं थांबवा. आजपासून जर तुम्ही कारण देणं थांबलं, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात. तुमच्या पुढील आयुष्यासाठी बाळासाहेब झोरे व मॅथ मित्र टीमकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं आयुष्य सुखाचं समृद्धीनं आणि यशस्वीतेनं भरून जावो. थँक यू व्हेरी मच. कर दिखाओ को जैसा की दुनिया कारणाच्या है आपकी जैसा.